चला टेम्पल आणि टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे. फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे ते साई संघाला. ह्याच्या अगोदर जी मॅच झाली होती साई विरुद्ध करण स्कूल, 35 धावांचा टार्गेट दिला होता साई संघाने, तो सुद्धा साई संघ सामना जिंकला होता. टेम्पाला अपनी फील्डिंग लगा है टेम्पाला. टेम्पाला फील्डिंग जल्दी से जल्द सजाए. इस मैच के अंपायरिंग करेंगे अरबाज और तौसी. पंच थोड़ी सामना चालू करायचा आहे. पंच तीन षटकांचा सामना राहील. साईचे सलामीचे फलंदाज मैदानावर जात असताना आपल्याला दिसतायत वलीद आणि मुदस्सी. वलीद आणि मुदस्सी मसूद गजगे. पहिला षटक आदरण्यासाठी येतात ते मसूद गजगे. एमपीएल माणगाव प्रीमियर लीग चे हिरो आहेत ते मसूद. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पाहूया. क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. एक धाव खाता उघडला आपला वलीदने. एक धावाने संघाचा सुद्धा खाता खुललेला आहे. पाहूया मुदस्सीर पुन्हा एकदा मारा करतील ते मसूदला. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पाहूया. चांगली क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते आपल्याला मुशरफ यांच्या माध्यमातून. पॉवर प्लेचा शतक चालू आहे. मसूद पुन्हा एकदा मारा करतील ते वलीद यांना. पुन्हा एकदा शॉर्ट लाईन पुल पुल आणि हा झालाय सक्सेस पुल. षटकार षटकार. चला चेंडू आलेला आहे. पहिला षटकार पहा मिळतो तो वलीच्या बॅट मधून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कवर ड्राय पाहूया. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि चांगली फिल्डिंग. तिथे दोन धावा घेतले आहे साई संघाने. संघाचे वाढते धाव झालेले आहेत ते
चार चेंडू झालेले दोन चेंडू अजून सुद्धा बाकी आहेत पहिल्या षटकातल्या मसूद पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मसूदच्या षटकातला शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा लांब 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 षटकार 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 एक षटकाचा खेळ संपलेला आहे. संघाचे वाढती धावा आहेत ती 16. तीन षटकातला सामना आहे हा. पहिला षटक संपलेला आहे. संघाचे वाढती धावा आहेत ती 16. दुसरा षटक आदरण्यासाठी येते ते उभेत. उभेत दुसरा षटक घेऊन येतात टेम्पाला करून उभेत. मारा करतील ते मुदस्सिर. चला सामना तरी चालू करायचा आहे. पुन्हा एकदा स्लोअर लाईनचा चेंडू वाईट चेंडू. पंचांनी वाईटचा इशारा दिला आहे. चेंडू वाईट आहे. रिव्ह्यू नाही आहे. उभेत रिव्ह्यू नाही आहे. चला अंपायरने वाईट घोषित केला आहे. पंचांचा निर्णय आहे वाईट चेंडू. चला पहिला चेंडू उभेचा वाईट. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन मुदसर साठी. पुन्हा एकदा चांगला चेंडू. बॅटची करायला लागली. एक धाव मिळाली आहे टेम्पाला संघा साई संघाला. संघाचे वाढती धावा 18. चला वलीद पुन्हा एकदा स्ट्राइक वर मारा करतील ते उभेदला. रिवर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि काय झालं पंच आहे तिथे. पंच येते आहेत निर्णय देतील. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. थोड्याच वेळात आपल्याला कळेल. पंच रिव्ह्यू घेऊ शकत आहेत. ओके तर अंपायर तिथे आहेत. मोहतसीम खाली बघायचं आहे. खाली उतर जरा. पंचांना जर डिसिजन नाही केलं म्हणजे डाऊटफुल जर आहे तर ते घेऊ शकताय. सांगणार चुकीचा निर्णय येणार नाही. मसूद गजगे ह्याची नोंद आपण 101% घ्यायची. दोन्ही टीमी माझ्या आहेत. तिथे निर्णय चुकीचा नाही येणार.
चला पंचानकर भांडून आहे मुशीर भाई थरंपट इज नेट आउट चला पुन्हा एकदा उबेद ऑफ सिस्टमच्या बाहेरचा चेंडू वाईडची दाद मांगली वलीदने उबेद पुन्हा एकदा मारा करतील ते वलीद साठी बघूया पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पुन्हा वाईडची दाद मागते वलीद पंचन करे अजून सुद्धा दोन चेंडू बाकी आहेत षटकातले दोन चेंडू उबेद पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरवरून चेंडू जाताना पंचांनी वाईट घोषित केला आहे अतिरेक रन एक्स्ट्रा के रूप में संघाचे वाढते धावा झाले ते 19 चार चेंडू झालेले आहेत दोन चेंडू शिल्लक बाकी आहेत षटकातले पाहूया उबेद तीन षटकांचा सामना आहे उबेद पुढचा चेंडू वलीद साठी पुन्हा एकदा हा लांब 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 छका छका सहा धावा चेंडूवर मिळतील संघाचे वाढते धावा झालेले आहेत ते 25 एक आला आला मॅच बॉल आला रोल पण आलाय चला शेवटचा चेंडू षटकातला दुसरा षटक आदरतोय तो उबेद पाहूया वलीद काय करतोय पुन्हा एकदा रिवर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न सिंगल रन दोन षटकातला खेळ संपलेला आहे संघाचे वाढते धावा आहेत ते 26 सलामीची जोडी अजूनही मैदानात हजर आहे तिसरा षटक इनिंगचा शेवटचा षटक घेऊन येत आहेत मुशी संघाचे धावा झाले ते 26 मुशी पुन्हा एकदा मुशी मारा करेल वलीद पुन्हा एकदा पुल केला झालाय सक्सेसफुल षटकार षटकार संघाचे वाढते धावा आहेत ते 32-32 पहिला चेंडू मुशीच्या षटकातला सहा धावासाठी पाठवला तो वलीदनी पाहूया दुसऱ्या चेंडूवर किती धाव मिळतायत विकेट मिळते मुशी पुन्हा एकदा उंची जास्ती आहे लांबी कमी आहे पाहूया चेंडू आणि ही झेल सुटली आहे खेल बाकी आहे
खेल अजू बाकी आहे, मिलली असती झेल तर संपला असता फलंदाजाचा खेल। झेल सुटली खेल बाकी आहे वलीदचा, दोन चेंडू मध्ये आठ धावा घेतल्या आहेत ते वलीदने। मागरा ठरतोय तो मुशीर, अजून सुद्धा चार चेंडू येणार विशेष आहेत। शेवटचा षटक आहे, तीन षटकाची मॅच आहे। या मॅच मध्ये जो विजयी होईल तो क्वार्टर फायनल मध्ये पुढच्या मॅच मध्ये दाखल होईल। अंबेत संगती खेळणार, पुन्हा एकदा उंची आहे, क्षेत्ररक्षक खाली आहे चेंडूच्या, या वेळी चुकी नाही करणार। घेतली जेल फलंदाजाचा, संपला खेल। पहिला धक्का मोठा आदरा साई संघाला वलीच्या बाजूनी। बघूया अजून सुद्धा तीन चेंडू बाकी आहेत। लेदर बॉलची सुद्धा इथे प्रॅक्टिस चालू आहे। लाइव प्लीज लेदर प्रॅक्टिस। लेदरची सुद्धा इथं प्रॅक्टिस चालू आहे, ही सुद्धा लाइव मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। चला पंचत्रीस सामना चालू करायचा, आपल्याकडे वेळ कमी आहे। याच्यानंतर अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे, याची काळजी घ्यायचे पंचांनी। वा वा हा खूप लांब 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 षटकार षटकार षटकार। संघाचे वाढती धावा 40 40। अजून सुद्धा दोन चेंडू यायचे बाकी आहेत षटकातले, सुद्धा दोन चेंडू बाकी आहेत। चला चला सामन्यावर वालायचं आपल्याला। मुशीर पुन्हा एकदा कवर ड्राय केलेला, तिथे पाहूया क्षेत्ररक्षक आहे, एक धाव मिळाला आणि हा चेंडू सीमारेषा पार, चौकार चौकार। चार धावांनी संघाचे धावा झालेले आहेत ते 44। एक षटकार जर लागतोय तर संघाचं अर्धशतक पूर्ण होईल। संघाची वाढती धावा झाली ती 44। अजून सुद्धा एक चेंडू बाकी आहे षटकातला, पाहूया पुन्हा एकदा। आ चांगला फटका होता, एक रन घेतला आहे। पाहूया आता मुशरफ, थोडी खराब फिल्डिंग। ओ हो हो, दोन संघ फलंदाजाने धावा घेतलेल्या आहेत। संघाची वाढती धावा झाली ती 46। टेम्पलला जिंकायचं असेल तर 18 चेंडू मध्ये 47 धावांची गरज। लवकर घ्यायचा आहे पंच। चला साई आपला क्षेत्ररक्षण लवकर लावायचा आहे। याच्यानंतर सुद्धा एक मॅच बाकी आहे, ह्याची आपल्याला नोंद घ्यायची आहे। चला पंच सामना तरी चालू करायचा आहे, पाहूया सलामीचे फलंदाज मैदानावर
पोहोचलेले आहेत मसूद आणि उबेद। मसूद हा खेळाडू असा आहे की ऑलराउंडर खेळाडू आहे, यांनी सुद्धा एमपीएल मानगाव प्रीमियर लीग गाजवलेला हा खेळाडू आहे। पाहूया आणि हाच ग्राउंड आहे तो। मसूद पहिला षटक पॉवर प्लेचा जो घेऊन येतोय तो साई संघाकडून रिहान। 47 धावांची गरज आहे जिंकायसाठी। पुल केला आहे आणि हा झालाय सक्सेसफुल पहिला षटकार। साई सुद्धा या संघाने सुद्धा पहिल्या चेंडूमध्ये पहिला षटकार मारला होता। टेम्पाला संघाने सुद्धा पहिल्या चेंडूवर आक्रमक बल्लेबाजी इथे चालू केली आहे। मसूदच्या बॅट मधून पहिला षटकार। रिहान पुन्हा एकदा चला पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन रियान मारा करतील ते मसूद। पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरची चेंडू, पंचांनी व्हाईटचा इशारा केला आणि व्हाईट दिला आहे पंचांनी। रियान पुन्हा एकदा संघाचे धाव झाले ते 7। पुढचा चेंडू घेऊन मसूद साठी पुन्हा एकदा चांगला फुल लाईनचा चेंडू। क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव घेणार फलंदाज। एक धावानी संघाचे वाढते धाव झाले ते 8। बघूया पुन्हा एकदा स्ट्राइक वर उभे। मागच्या मॅच मध्ये धराकी पाच फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी, 38 धावा जोरले होते। तोच फलंदाज आता आपण पाहताव स्ट्राइक वर उभे। रिहान पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते आपल्याला। एक धाव, एक धावाने संघाचे धाव झालेले आहेत ते 9। अजून सुद्धा 3 चेंडू षटकातले बाकी आहेत, पॉवर प्लेचे 3 चेंडू बाकी आहेत। बघूया रिहान आणि हा फुलटॉस लाईनचा चेंडू, पाहूया क्षेत्ररक्षक तिथे पोहोचणार काय। आणि पोहोचला, पोहोचला, चांगली क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते आपल्याला, खूपच चांगली क्षेत्ररक्षण तिथे आदम करून। दोन धावा घेतली संघाचे, धावा झाले 11। अजून सुद्धा 2 चेंडू बाकी आहेत षटकातले, 2 चेंडू पॉवर प्लेचे, 2 चेंडू बघूया। आणि पुन्हा एकदा खेळलेला शॉट पाहूया तिथे क्षेत्ररक्षण तैनात। एकच धाव मिळणार फलंदाजाला, 1 रन वाढती धावा संघाचे 12। 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे, अजून सुद्धा 1 चेंडू बाकी आहे। बघूया उबेद काय करते आपल्या स्वतःसाठी संघासाठी, रिहान काय करते हे पाहूया। पुन्हा एकदा स्लोअर लाईन चेंडू, बीट झाला आहे फलंदाज। पहिली ओव्हर संपलेली आहे, संघाचे धावा आहेत ते 12। चला पाहूया दुसरा षटक कोण घेऊन येते साई संघाकडून। बॉलर्स नेम अबू जर। अबू जर
मारा करतील ते मसूद साठी। अबजर फुल टॉस लाइनचा चेंडू, चेंडू हवा मध्ये आहे आणि हा गेलाय षटकार, 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 षटकार। संघाचे वाढते धावा झाले ते 18, 18। अबुजर पुन्हा एकदा, पुन्हा एकदा फुल टॉस लाइनचा चेंडू, अंपायर ने नो घोषित केला आहे, अंपायर ने नो घोषित केला आहे, विमर चेंडू आणि फ्री हिट असेल, खेळाडूने याची नोंद घ्यायची आहे, फ्री हिट चेंडू आहे। संघाचे वाढते धावा 19, 19। पुन्हा एकदा व्हाइट चेंडू, अंपायर ने व्हाइट चा इशारा दिला आहे, संघाचे धावा झाले 20, अजून सुद्धा 27 धावांची गरज आहे। अबुजर पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, नट आउट, निर्धाव चेंडू गेलेला आहे, दोन चेंडू झालेले, चार चेंडू सुद्धा येणार विशेष। थांबलेला स्कोर आहे तो 20। अबुजर पुन्हा एकदा, आता नाही चुकी करणार, मसूद गजगे यांनी पाठवला आहे हा रिल्यामध्ये चेंडू। संघाचे वाढती धावा 26, 26। तीन चेंडूचा खेळ संपलेला आहे, अजून सुद्धा तीन चेंडू बाकी आहेत, 9 चेंडू मध्ये 21 धावांची गरज। अबुजर पुन्हा एकदा, पुन्हा एकदा फुल टॉस लाइनचा चेंडू, थांबणार नाही, सीमारेषा पार, चौकार, चौकार, चौकार। संघाचे धावा झालेले आहेत 30, 30, अजून सुद्धा दोन चेंडू विशेष, पाहूयात संघाचे धावा झाले 30, बघूया। स्ट्राइक वर आहे तो मसूद गजगे, रॅपिडो टीमचा आयकॉन मसूद गजगे। हा पुन्हा एकदा उंची दिली आहे, उंची दिली आहे, बघूया। आणि आता नाही चुकी झाली, झेल फलंदाजाचा संपलाय खेळ। सौरभ मोहिते हे सुद्धा इथं मॅच पाहतात, हाफ ट्रॅक वर आलेले आहेत तिथे। चला आता पाहूया त्यांचे छोटे बंधू मुशर्रफ गजगे हे मैदानावर दाखल होत आहेत त्यांची जागा घ्यायला। बघा बाल्कनी मध्ये कसे आमची लोक बसली, जसे एक मुदस्सिर बंदरकर आहेत, तसेच फैजान फोपलूनकर आहेत, हे सुद्धा बघा कशी मॅच ची मजा घेत आहेत। बघा काही दिवसाचे पाहुणे आहेत बादशाह, इल्लू भाई का आमचे नेहमीचे साहेब। चला शेवटचा चेंडू बघूया आता काय करतायत ते। पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, परंतु अंपायरने वाईट घोषित केला आहे। 31 संघाचे वाढती धावा 31, अजून सुद्धा 16 धावांची गरज आहे, 16 धावांची गरज आहे, सुद्धा 7 चेंडू मध्ये सामना टेम्पायला जर जिंकायचा असेल तर। पुन्हा एकदा चांगला चेंडू, साईला सुद्धा जिंकायचा असेल तर चांगली गोलंदाजी इथं करायला लागेल, तर पुढच्या फेरीमध्ये आपण दाखल होणार। कोण होणार दाखल पुढच्या फेरीत, थोड्याच वेळात आपल्याला कळेल।
कारण तो अजून सुद्धा एक षटक बाकी आहे, धावा पाहिजे ती 16 टेम्पाला संघाला जिंकायसाठी 16 धावांची गरज। बघूया आता स्ट्राइक वर कोण आहे, मागच्या मॅचचा हिरो आहे उबेद। बघूया आता लहान पावलाचे खेळाडू आहेत इथे क्षेत्ररक्षण घेऊन येत आहेत ते साई संघाकडून आदम। उंच पायाचा जो खेळाडू आहे उबेद तो स्ट्राइक वर आहे, ज्यांनी मागच्या मॅचला 38 धावा बनवले होते आणि संघाला विजय करून दिला होता त्या उबेदनी, तोच उबेद आता आपण पाहतो। बघूया पुन्हा एकदा फुल टॉस लाईनचा चेंडू गॅप मध्ये सीमारेषा पार आणि 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 अरे अरे आउट। हे काय घडलं इथं मैदानावर बघूया। हिट अँड विकेट हे महागरा पडू शकत आहे उबेद तुझ्यासाठी स्वतः परत संघासाठी लाभन। हे काय घडलं बघूया इथे। शॉट चांगला खेळला होता त्यांनी सुद्धा शॉट खेळाय गेला होता तो स्टंपच्या वर, स्टंप त्याच्या बॉडीला टच झाला, स्टंप खाली पडला आणि गरीब बाद झाला। बघूया 5 चेंडू 16 धावा आता स्वतः मुशीर। अंबेदचा कर्णधार याने इथे यायचंय, मायक्रोफोन करू यायचंय, या ना इथे यायचंय आपल्याला। नाझीम आलाय का, मासूम आलाय, इथे येऊन बसायचंय, थोड्याच वेळात आपला टॉस होणार। आदम पुन्हा एकदा मसूद साठी, बघूया पुन्हा एकदा। अरे हा काय मारलाय, ओ खूपच लांब खूपच लांब हा षटकार मसूदच्या बॅट मधून पहिला षटकार। आज मी बघतोय किती लांब मारला त्यांनी मसूदनी स्कोर संगत मुशीर। चार चेंडू मध्ये 10 धावांची गरज, मॅच आणली नाही मुशीरने आपल्या संघाकडे। बघूया अजून सुद्धा 4 चेंडू आहेत आणि 10 धावांची गरज। मुशीर बाय फायर। बघूया आदम पुन्हा एकदा पुढचा चेंडू, ओ हो 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 चला इथं खुदकशी झालेली आहे मुशीरची। मुशीर बाद होऊन तंबूत परतलेला आहे। बघूया आता गेलेत ते हाफिज साहब। मुशरफ 3 चेंडू आणि 10 धावांची गरज, काय होईल इथे थोड्याच वेळात आपल्याला कळेल। बघूया सुद्धा फुलटा चेंडू आणि सीमा रेषा पार, षटकार षटकार षटकार। 2 चेंडू 4 धावा, चेसिंग कंपल्सरी आहे याची नोंद घ्यायची आपल्याला, चेसिंग कंपल्सरी आहे। 2 चेंडू 4 धावांची गरज। पुन्हा एकदा उंची जास्त आहे आणि लांबी कमी आहे, अरे ही कॅच ड्रॉप कॅच ड्रॉप। हे काय करतंय मैदानावर पाहूया, इथं काय आपल्या हे चालू आहे काय, थ्रो बॉल मारा इकडं मारा तिकडं मारा।
एक चेंडू दोन धावांची गरज, एक चेंडू दोन धावांची गरज। एक चेंडू दोन धावांची गरज, काय सामना चाललाय इथे बघा। एक चेंडू म्हणजे दोन धावा। पुन्हा एकदा बघूया आपण काय होते हे बघूया। आणि हा सामना, हा सामना साई संघाने जिंकलेला आहे, हा सामना साई संघाने जिंकलेला आहे।